जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम राम कृष्ण हरि जिसको तूने अपना समझा निकला वही पराया तेरे हुए न कोई लेकिन तुझको होश आया कई पारे ठोकर खाई साठी देवाचं बनू कारण समाज असा आहे तुम्ही जोपर्यंत समाजासाठी कामात येत तोपर्यंत समाज तुम्हाला स्वीकारेल पण ज्या दिवशी तुमच्यातलं सर्व गेलं ना समाज तुम्हाला 10 दिवसात विसरेल किती दिवसात विसरतो महाराज 10 दिवस सुद्धा तुमचा माझा फोटो खुर्चीवर ठेवायला तयार नसतात लोक म्हणून देवाचं बना ना देवाचं बनणारी शबरी तुम्ही ऐकली देवाचं बनणारे सुदामा तुम्ही ऐकले किती चांगलं चरित्र त्यांचं त्यांच्या जीवनामध्ये काय धोती पटीसी लटी दुपटी आरुपाय उपासन की नाही सामा द्वार खडो द्विज दुर्बल एक रयौचकी वसुधा अभिरामा पूछत दीन दयाल को धाम बतावत अपनो नाम सुदामा तुम्ही ते भजन ऐकले सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से काय प्रेम आहे मला तुम्ही मी ज्या जगतातील लोकांसाठी अख्खं आयुष्य व्यर्थ करतो ती माणसं तुम्हाला मला होत नाही परंतु परमात्मा म्हणतात तू मला कधी कशाही भूमिकेत माझं नाव घे मी तुला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुकोबारा सांगतात जगाच्या साठी जगणं चांगलं आहे परंतु जगाचं बनणं चांगलं नाही देवाचं बनावं आणि जो देवाचा बनलेला असतो उत्तम त्या याती शरण शरण अनन्य अन्याश्रयानाम्न इति अनन्य काही लोक केवळ इतरांचा आश्रय घेऊन जगण्याचा प्रयत्न करतात तसं जगू नये अनन्य आश्रय अलंबन प्रपत्ती सारा अधीनता हे जे काही शरण जाण्याचे प्रयोग आहेत ना हे असं शरण गेलं पाहिजे काय झालंय का पाऊस बंद आहे वरून सर्व वॉटरप्रूफ मंडप आहे काय इथं जे फक्त वा 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 वर्णन करावं तेवढं कमी वर्णन काय गो म्हणजे या दोघांनी सांगितलं 10 लाखाच्या जवळपास सप्ताहाचा खर्च होतो परगावचं कोणी झालं नाही का इथं मग टाळ्या वाजवायला काय झालं गावकऱ्यांसाठी देवा शरण मी ती प्रक्रिया सांगणार नाही जगाला म्हणजे जडाला जडाने शरण जाऊ नये जडाने जीवाला शरण जाऊ नये जीवाने जीवाला शरण जाऊ नये जीवाने जडाला शरण जाऊ नये ती प्रक्रिया जास्त सांगायची नाही आपल्याला फक्त एवढंच सांगायचं जीवाने देवाला शरण जा काय जीवाने देवाला शरण जा फक्त ते शरण जात असताना लोटी जे काठी पडिले जैसी अशा प्रकारचं शरण गेलं पाहिजे आणि असा तो कायमचा देवाचा आहे तो उत्तम आहे आता शबरी माता यांची जात कोणती होती माहिती ना तुम्हाला कोणत्या जातीत जन्माला आल्या होत्या बिल्ल पण मला तिच्या उष्ट बोरांना भगवान राम खात असताना म्हणतात आई हे बोर खात असताना मला असं वाटतंय की माझ्या कौशल्या मातेने जे लहानपणी मला नवनीत दिलं होतं तसा स्वाद लागतोय काय शब्द आहेत ते मनो मुरलिया तारो ना मारी जो पडी आहो मारा राम समजते काय कहा से गुजरात से
मन मुरली आरते तारो नाम मारी जो पड़ी है आओ मारो राम सूरज उगे न मारी उगती राशा संध्या दरद मारी होती निराशा रातन दिवस माने सुचे नहीं का मारो जो पड़ी है आओ मारो राम अखंड वजन तुम्ही होते ना जुन्या काळात ते 89 पर्यंत रेडिओ ऐकायचे असते लोक ते भजन ऐकायचे तुम्ही आश्रमात या कधी रे येशी रामा रघु नंदना वाट पाहणारी शबरी माता आणि 1000 वर्ष वाट पाहणारी काही ठिकाणी 10000 वर्षाचा उल्लेख आहे पण एवढे वर्ष वाट पाहणं म्हणजे देवाशी जुळलेली व्यक्ती आणि अशी देवाशी जुळलेली व्यक्ती कोणत्या का जातीची असे ना कोणत्या का समूहातली असे ना उत्तम त्या याते आणि अशी जी देवाशी जुळलेली देवाचं अखंड भजन करणारी व्यक्ती ना याचे काहीतरी लक्षणं सुद्धा दिसतात ते लक्षणं कोणते असं जेव्हा तुकोबारांना विचारलं तेव्हा तुकोबार तिसऱ्या चरणात सांगतात उमटा तीठ से उमटा तीठ से मी दुसरं चरण का घेतलं नाही त्याचं कारण ते द्रौपदी आणि द्रौपद कायम पूर्ण अभंगाच्या अवतीभोवती फिरत असत द्रौपदाला सोडलं नाही ना तरी चालतं द्रौपद सोडलं तरी चालतं नाही द्रौपदाला सोडलं नाही तर चालतं ठसे जे व्यक्तिमत्व ज्या कलेमध्ये विशेष असेल जे गुण ज्या व्यक्तिमत्वामध्ये विशेष असतील ते दिसतातच आता इथं स्टेजवर बसलेली सर्व मंडळी राजकारणातली उत्तम दिसतातच दिसतंय बसल्यावरून दिसत ते दिसतंय आणि पहा ज्या त्या क्षेत्रातली मंडळी त्या त्याच मांडीला लावून बसत असतात लागल्यास ते गट तयार करून वेगळे निघून जात असतील कुठं पण तरी देखील नाही नाही तरी देखील तरी देखील कारण महाराज उभे राहू शकतात ते आता आमचं ते भाऊसाहेब आहे ते बटन फिरवण्यात एक नंबर आहे जर दुसरं कोणीतरी ऑपरेटिंगला तिथं बसवलं ते लेकरू जागेवर बसून बटन फिरवत राहील कारण त्याचे ठसे आहेत ते बाजूला बसलेली व्यक्ती दुकानदार आहेत का काही शेतकरी पण लहानपणी कुस्त्या वगैरे खेळायचे का तुम्ही आता मला वाढणार आहे ते पहा त्यांचे ठसे इतके गोड आहेत ते वाढायला इकडे मान असताना वाढून जात असतात ठसे अक्का तुम्ही भजनी मंडळीतल्या महिला दिसतात दोन चार कारण तुमचे ते ठसे आहेत आणि काही पा कीर्तनात येऊन बसे नुसते
वाह वाह, इकडे तोंड करून पाणी पी रे. अरे द्रौपदी मुर्मूच्या भारताचे तू किती लाजतोय तो बाईंसारखा. इकडे तुला काय बनायचंय? हा काय बनायचंय? जोरात बोल, अजून जोरात बोल, अजून जोरात बोल. बापरे, त्याला मृदंग वादक बनायचंय, मृदंगाचार्य. स्वरात ताळी वादक. पुरी हो, तुम्हाला काय काय बनायचंय? नुसतं कीर्तनकार बनायचं का इंजिनियर डॉक्टर वकील बनून कीर्तनकार बनायचंय? ठसे, आता लहान मुलांचे ठसे. हा पा, सुरुवातीपासून समाधीस्थ अवस्थेत बसलेला आहे. इकडे रे, पा, हा दिल्लीलाही जाऊ शकतो, दिल्लीतनं गावाला येऊ शकतो. तुला काय बनायचंय बाळा? सैनिक. वा वा, तो पूर्ण मला अंगत दिसतोय. त्याच्या शेफ्टीचं आसन बनवलंय त्याने, त्या आसनावर आसन आहे त्याच. सैनिक बनायचंय. ते गीत लक्षात ठेवायचं. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. बंसीला, हम जियेंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए. मनाल का माझ्या सोबत? मनाल कोण कोण म्हणणार आहे? बाकी त्यांचे हात खालीत म्हणजे त्यांचं देशावर प्रेम नाही. है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए. हा नक्की त्याच्या आजोबांजवळ कायम बसत असेल. पा, कसं डायरेक्ट पुढारी सारखा बसताय ना. पा, मांडी उठ. हे उमट ती ठसे, ठसे महाराज. ज्ञानोबाराय सांगतात, झाड जाणीजे फुले, माणस जाणीजे बोले, का भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. महाराज थांबवता येते. तुमचं शिक्षण किती हे तुमच्या शब्दांवरून लक्षात येतं. तुम्ही कोणत्या घरात जन्माला आलात, कोणत्या जातीत जन्माला आलात, तुमच्या चरित्रावरून लक्षात येतं किंवा आचार आचरणावरून लक्षात येतं. आचार कुलम आख्याती, देशम आख्याती भाषणम. तुकोबारांचे फार शब्द गोड आहेत. अंतरी च धावे स्वभाव बाहेरी, दरिताय परी आवरेन. ठसे, आता मला यांच्याजवळ बोलताना 10 मिनिट लागलेत ओळखायला. किती मिनिट? मी तुम्हाला ओळखून घेतलं होतं. तुम्ही शेतकरी जरी असाल पण राजकारणातले असाल, ओळखता येतं. आता या महाराजांना ना मी किती थांबवलं, तुम्ही वाजू नका. ते हात बांधून ठेवण्याचा 1.5 मिनिट प्रयत्न करतील, पुन्हा त्यांचे हात चाटीवर गेल्याशिवाय राहणार नाहीत. कारण उमट ती ठसे. या ज्यांच्या पोटाला भूक लागली त्यांच्या चेहऱ्यावरचे ठसे पाहा तुम्ही. दिसतंय काय बनायचंय? अभ्यासू कीर्तनकार. अभ्यासू कीर्तनकार. या या महाराज, मला तरी वाटतं त्या व्यक्तीला आपण जसं समजतो तशी ती व्यक्ती नसेल.
कारण मी जो प्रश्न केला त्याचे उत्तर खूप सुंदर दिलं, याचं गांभीर्य लक्षात घेतलं तर फारच तुमच्या लक्षात येईल. मला कीर्तनकार बनायचं पण धोबड कीर्तनकार नाही, अभ्यासू कीर्तनकार. महाराज अष्टवक्र सुद्धा असेच दिसत होते जनक महाराजांच्या सभेत गेले तेव्हा, आणि त्यांना पाहून सर्व जनकांची सभा हसली होती. तेव्हा जनकांच्या सभेला उद्देशून अष्टवक्र म्हटले होते. मला आतापर्यंत असं वाटत होतं ही विदेहीराज जनकाची सभा आहे, हे ब्रह्मज्ञानींची सभा आहे, परंतु मला आता लक्षात आलं हे चमडाचं लक्षण करणारी सभा म्हणजे चर्मकारांची सभा आहे असं बोलले होते. तसं माझासुद्धा एखाद्या वेळेस दृष्टिकोन चुकीचा ठरू शकतो, पण काय सांगताय तर माझ्या परमात्म्याच्या हातात एका मिनिटात बुद्धीचा दरवाजा उघडू शकतो आणि अनेक प्रकारचं ज्ञान बाहेर येऊ शकतं. काय इस संसार की गतिविधियों पर नहीं अधिकार किसी का है, जिसको हम परमात्मा कहते सबके जारती. इतके हिमतीने हे उत्तर भेटलं असेल नक्कीच काहीतरी असेल असो. परमात्मा कुठे कसा निवास करतो हे फक्त जावे त्याच्या वंशाकडे. झोपले नाही ना? काय गोड श्रोते. ये उठणं जे येते गुडघे दुखतात म्हणून उठतात का? वा वा, मला दोन तीन उठताना दिसले, नुसते उठले आणि बसले. गावात जवळचे आहेत का गावातले आहेत का गावाच्या बाहेर राहतात? ठसे उमटले पाहिजे, भक्तांचे ठसे दिसतात. तुकोबारांनी काही भक्तांचे ठसे सांगितले. भक्त से जाना जे दई उदास, ठसे गेले आशा पाशा निवारोली विषय तो त्यांचा झाला ना गगना, विषय तो त्यांचा. ठसे शेतकरी, उत्तम शेतकरी असलेली व्यक्ती महाराज 9 वाजेपर्यंत कधीच घरात झोपून राहत नाही. उत्तम शेतकरी 4 वाजेला उठतो किंवा 5 वाजेला उठतो, आणि उत्तम गृहिणी सुद्धा 5 नंतर झोपतच नाही. झोपते का? किती आश्चर्याने बोलतो पाहत होते त्या. हा 5 जुन्या काळातल्या माता किती वाजेला उठायच्या महाराज? हा 4 गोड माय. हा प्रात काळी प्रहरा रात्री उठल्या गौडनी बाळा, घुसळण मांडी येले घरोघरी सकळा. किती वाजता? नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, सस्रापरी कैशा गाती मदन सावळा. मी त्या व्यक्तीच्या बाबतीत नाराज राहणारच नाही. मी त्या व्यक्तीच्या बाबतीत का नाराज राहणार नाही? तुम्ही मी त्या व्यक्तीला उदाहरण म्हणून पाहूया. त्या व्यक्तीला थोडंसं कमी जास्त दिलं असेल, तुम्हाला मला सर्व काही व्यवस्थित दिलं आहे, त्या व्यक्तीचं भजन किती गोड आहे. आपल्याला भजन करण्याची जर भीती वाटत असेल तर तीच व्यक्ती आपल्यासाठी सुंदर आहे. मला त्याचे ते ठसे अजिबात त्या व्यक्तीला थांबता येत नाही. दोन्ही तबीतीने सारखेच. माझे महाराजांनी नुसता ताल धरला तो लेकरू लगेच सुरू होत. काही काही ठसे आहेत बरं, इथं कीर्तनात जरी बसलेले असले पण त्यांना जर तमाशाची आठवण आली ना ते असं असं करतात. आणि काही तमाशात असलेली मंडळी भजन करतात महाराज, ते सुद्धा त्यांचे ठसे ठसे. चांगल्या व्यक्तीला तुम्हाला जर ओळखायचं असेल फक्त त्या व्यक्तीच्या समोर 10 मिनिट बसा आणि त्या व्यक्तीला 10 मिनिट बोलू द्या. तुम्ही फक्त ऐकत राहा, त्या व्यक्तीतला आतला भाव सर्व तुम्हाला समजेल. काही बोलण्याने प्रभावित कर.
करणारे असतात, पण महाराज किती का प्रभावित करणारा असेना, पण त्याच्या अंतकरणातली कलुषितता, त्याच्या अंतकरणातली शुद्धता, त्याच्या अंतकरणातला द्वेष, त्याच्या अंतकरणातलं प्रेम हे त्याच्या बोलण्याने लक्षात आल्याशिवाय राहतच नाही, कारण ती उमटती ठसे ते. पण या महापुरुषांचे ठसे काय? ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. ब्रह्मप्राप्ती सोपा विषय नाही, पण आज भारत देशामध्ये तसे लोक नाहीत असं नाही, भरपूर लोक आहेत, फक्त आपल्याला ते ओळखता येत नाहीत. गुरुदेव मारुती बाबा कुरेकर आजही तुम्ही त्यांना पा, जवळून पा, कधीही पा, ब्रह्मप्राप्तीच्या मस्तीतच सापडतील. विठ्ठला विठ्ठला मला आवडीने म्हणावं वाटत ते. काही लोक ब्रह्मज्ञान सांगतात, काय ब्रह्मज्ञान सांगतात, पण ब्रह्मप्राप्ती नसते. 9 वाजले, अजून 10 मिनिट बोललो चालेल का? कोणाचा फोन आला? चुपचाप ठेवा त्याला, स्विच ऑफ. ब्रह्मप्राप्ती इथून पुढे हे सांगावं लागेल, घरून येत असताना एका जागेवर मोबाईल जमा करत जा. किती गोड लेकरू येते, कधी आवाज देता आईला, आई मंग तंग के तुकड़े खावे, मंग तंग के तुकड़े चाल चले अमिराजी, वाहवारे 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 मूछ पकीरा. ये ब्रह्म प्राप्ति काय गोड आहे लेकर. आमचे गुरुदेव म्हणायचे, मी आवडीने म्हणतो बरं ते भजन, मुझे मेरी मस्ती कहा लेके आई. वाह वाह, जहां मेरे अपने सिवा कुछ नहीं, मुझे मेरी मस्ती कहा लेके आई. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. ये ब्रह्म प्राप्ति महाराज विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनि मानसी. इति शब्द बोले सागर में लहरे, सागर में लहरे, सागर में लहरे और बुद बुद शिवा चल के कहीं कुछ नहीं, मुझे ब्रह्मप्राप्तीचे ठसे आहेत महाराज. जो होगा काय ती मस्ती आहे. माणसं मटण खाऊन तेवढे मस्त नसतात, दारू पिऊन तेवढे मस्त नसतात महाराज. ही मस्ती तर वेगळी. मी कायम सांगतो, जाम पर जाम पिणे से क्या फायदा, रात पिली सुबह उतर जाएगी, प्याला पीले हरि नाम का तेरी जिंदगी सुधर जाएगी. अशी मस्ती आहे ती, काय मस्ती आहे. अनुभव घ्या. माझ्या लेकरांना मी हात जोडून प्रार्थना करेल, बाळा फक्त 20 मिनिट नाम जप करत जा, किती जास्त नाही. किती मिनिट? आणि माया हो, तुम्ही सुद्धा दोघं पती पत्नी, आपला बंगला तर लय गोड आहे,
दरवाजा बंद करून घेतला बाहेरून आणि 20 मिनिटं अंगाला घामेल एवढं नाचायचं खरच आणि कोणता मंत्र हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 राम करणार नाही 20 मिनिट हे मी नाही सांगत बर जनार्दन बुवा नाही सांगत एक 400 वर्षापूर्वी जनार्दन स्वामी होऊन गेलेत आणि त्यांचे शिष्य एकनाथ महाराज सांगतायत हरी बोला भांडता हरी बोला भांडता हरी बोला कांदता उठता बसता हरी बोला हरी बोला तुम्ही आतापर्यंत अनेक पिक्चरच्या गाण्यावर नाचले असणार आता गणपती महोत्सव येईल कसे नाचतात पोरं तशांचा आवाज गणपती माता नाचतात लोक आणि नाचताना कधी थोडेसे घड्याळ माझे येतं त्यामुळे सोडून ठेवले मला टायमाचं भान राहायला नको नाचताना उडी घेऊन नाचायला पाहिजे पा माझे टाळकरी उडी घ्याल तुम्ही नक्की फक्त तुम्ही नका तुम्ही असे वर आत करा बरं थोडे 2-5 मिनिटं जास्त गेले तर काय होणार आहे आजच्या दिवस चालेल ना वा 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 थोडस 2 मिनिट संकीर्तन करा हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम भगवंताचं नामसंकीर्तन करताना नाचतही जाईल वा माय तुमचं नाव काय फक्त महिलांनीच कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे माणसं कमी दिसत वा वा अण्णा आपलं नाव काय श्रीराम श्रीराम सूर्यवंशी जी यांनी हा नियम घेतलाय पुढच्या वर्षापर्यंत रोज 20 मिनिट एक दररोजला सुख असो दुःख असो सुतक असो जातक असो काही का असे ना 20 मिनिटाचा नियम घेणार तुम्ही नक्की यांच्याकडे पाहून तिकडे तोंड दाखवा म्हणजे हा हा गोड गोड धन्यवाद आमचे सरपंच म्हणतात दिवाणी बनल्याशिवाय परमार्थातला आनंद येतो दिवाणी बनी मैं दिवाणी बनी ब्रह्म प्राप्त सरपंच वा वा किती मोठी व्यक्ती बोलवली मी पहा काय नाव आपलं वा वा आवाड साहेब इतक्या सुंदर गावाचे तुम्ही सरपंच असाल तुम्ही किती भाग्यवान आहे गाव किती भाग्यवान एवढ्या कमी वयाचे लेकरू सरपंच वा वा मी आता तुम्हाला काही त्रास देणार नाही
कारण ते सरपंचाला नियम नसतात, ते फक्त लोकांना. पाओ मे कंगन. कुठे कंगन? कंगन कुठं असतात अक्का? पायात असतात, हातात असतात, पण ते ब्रह्मप्राप्ती दिसे. पाओ मे कंगन, हातो मे पेजन, नाक में बुगड़िया लगाने लगी, नाक में बुगड़िया लगाने लगी. मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी, मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी, मैं तो दीवानी बनी शाम पिया की बनी, मैं तो दीवानी बनी. मला असं वाटतं तुम्हाला नक्कीच भूका लागल्या. श्याम पिया की बनी. ठसे ठसे सुंदर देखना सबका अपना तो ठसे देखा है. दीवानी बनी मैं दीवानी बनी शाम पिया की बनी. रंगण्याचे ठसे ते काय ठसेत पा. होट पे काजल, होट पे काजल, आंखों में लाली, गाल पर बिंदिया लगाने लगी, गाल पर बिंदिया लगाने लगी. असे ठसे कोणाच्या तरी दिसावेत. उमटती ठसे अहम निर्विकल्पो निराकार रूपो, विपुर व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा, चिदानन्द रूप शिवोऽहं शिवोऽहं. उमटति ठसे न मे मृत्यु शंका, न मे जाते वेदा, पिता नैव मे नैव मात्सर्य भावा. मला आता कोणत्याच प्रकारचं आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. त्रैलोकी देव उभा मागे पुढे, उगवे पुढे संकट उमटते ठसे, ब्रह्म प्राप्ती अंगी दिसे. पण महाराज हे ठसे आणि ही उत्तमता त्याच व्यक्तिमत्वाच्या जीवनात येते जे व्यक्तिमत्व भाविक आणि विश्वासी असेल. भाविक विश्वासी, 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 भाविक विश्वासी. भाविक विश्वासी, भाविक विश्वासी.
नाही तुझा ठाव 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 लागले असतील अजून विठोबा रखमे भजन बाकी तरी मी दोन एक राग थोडस मिळून गाऊन देतो काय उत्तम मध्यम भाव याला मालकोस म्हणतात काय भाविक विश्वासी
तुम्ही सर्व भाविक आहेत म्हणून तर इतका सुंदर महोत्सव होतो, पण भाविक असून जर माळकरी नसाल तर अजून विश्वासी नाही आहेत. म्हणून काही भाविक असतात पण विश्वासी नसतात, काही विश्वासी असतात पण भाविक नसतात, काही भाविकही नसतात आणि विश्वासीही नसतात. पण जे भाविक आणि विश्वासी असतील तुकोबाराय सांगतात, तुका मने न मन विश्वास. काय गोड श्रोता समाज आहे महाराज, याला भाविक श्रोता म्हणतात. पण ज्या श्रोत्यांना वाटत असेल जनार्दन बुवाचं कीर्तन ऐकून आता उद्या माळच टाकायची, मग विश्वासी. किती गोड आहेत तुम्ही वारकरी मैया हो. किती मातांनी वर बोट करून मला आश्वासन दिलंय, विश्वास दिलाय की आम्ही वर्षभर 20 मिनिट नाम जप करू. किती येत आणि सोपं आहे. तुमच्याकडे कोणतं पीक जास्त लावतात इकडं? सोयाबीन, बाजरी. दोन्ही असे आहेत ते हार्वेस्टरने निघणार आहेत, फक्त बाजरीला लाणी करावी लागते. कांदा लावतात का इकडं? किती गोड हा. वा कांद्याची निंदी करत असताना किती सुंदर आहे 20 मिनिट. श्रीराम जय राम जय राम निंदी नाही खांदणी करत असताना श्रीराम जय राम. भाविक नगर जिल्ह्यातला देखना सप्ताह आहे महाराज, भाविक आहेत म्हणून देखना सप्ताह. फक्त याच रूपांतर पुढे व्हावं ही माझी अपेक्षा आहे. विश्वासीही भाविक विश्वासी, आणि जर तुम्ही भाविक विश्वासी असाल ना, जनार्दन बाबा या व्यासपीठावरून साष्टांग निपात करेल विश्वास. फक्त आता घराघरात शांती पाहिजे, घर सुंदर असावं. या गावाला 20 वर्षापूर्वी चटके बसलेत आणि 20 वर्षानंतर गाव स्वर्गाचा अनुभवही घेते. पुनश्च एकदा माझी प्रार्थना आहे, दरवर्षाला 10 लाख रुपये जर सप्तासाठी खर्च होत असतील तर दरवर्षाला 10 तरुणांनी संकल्प करायचा आहे, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान निबोधतान, आम्हाला एक भारताचं नाव जगातील कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचवायचे. आणि ते कोणतं? संस्कृती प्रधान भारत. काय महाराज, एखादी व्यक्ती अशी असते अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव असतं, तुम्ही पाहताय ना कोणाचं नाव आहे, मी जास्त सांगणार नाही. असं भाविक विश्वासी, तुका म्हणे नमन त्यासी, नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम बाब विठो बारक माय स्वागत केलं. पुष्पमाळा टाकून त्या सर्वांना विनंती, त्यांनी एका लाईनी तिथं उभं राहून थोडस म्हणजे पंगत. मला तरी आम्ही गावाकडे जाऊन सांगू की ही मंडळी किती सुंदर. या इकडे सर्वांनी रामकृष्ण आणि बाबा. वा वा या, वा वा 92 वर्षाचे बाबा आहेत. सर्वांनी इकडे या. कुठे गेले महात्मा मंडळी? या, फोटो काढून घ्या त्यांचे. लोक भुका लागल्या असतील तर नक्कीच जेवण होईल, परंतु थोडस बसून घ्या.
कल्ला का फोटो ज्ञानेश्वर Oh, God.